सर्वमंगलम् नक्षत्रमंगलम् अलंकारमंगलम्। रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर। जामनेर शहरातील रुग्णालयात जाण्यासाठी मध्यरात्री नगरपालिका चौकात थांबलेल्या गर्भवती महिलेस गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात पोहोचवल्याने पोलिसांच्या खाकी वर्दीतून माणुसकीचे दर्शन घडले आहे। पोलिसांनी सहकार्य केल्याने रुग्णालयात महिलेने गोंडस मुलाला जन्म दिलाय। जामनेर तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथील महिलेला रात्री अचानक त्रास होत असल्याने प्रसूतीसाठी जामनेरला खासगी वाहनाने आली असता वाहन चालकाने महिलेसह असलेल्या सासू सासऱ्यांना रुग्णालयात न पोहोचवता मध्यरात्री 3:15 जामनेर नगरपालिकेसमोर उतरवून दिले। मध्यरात्री कुठलेही वाहन मिळत नसताना याच वेळी पोलिसांच्या गस्तीवरील वाहनाने त्यांच्याकडे विचारपूस केली आणि हवालदार रमेश कुमावत यांनी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्याशी चर्चा करून महिला नातेवाईकांना तातडीने डॉक्टर प्रशांत भोंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले। या प्रसंगी हवालदार श्याम काळे, प्रदीप पोळ यांनी गोपाल भुळे, ईश्वर चौधरी व भैया महाजन यांच्यासह सहकार्य केले। महिलेने सकाळी गोंडस मुलाला जन्म दिला। इंगळे यांनी रुग्णालयात जाऊन तिची विचारपूस केली। नातेवाईकांनी पोलिसांच्या माणुसकीमुळेच वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकलो अशी भावना त्यांच्याकडे बोलून दाखवली। पोलिसांनी केलेल्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। जामनेर पोलीस एजन्सी पोलीस गस्त वाहन हे जामनेर शहरात पेट्रोलिंग करत असताना अंदाजे रात्री 2:30 सुमारास जामनेर पोलिसांचे रात्र गस्तचे आमचे कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश कुमावत, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम काळे व पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पोळ असे गावात पेट्रोलिंग करत असताना त्यांना अंदाजे 2:30 नगरपालिका चौकामध्ये दोन महिला आणि काही पुरुष बसलेले दिसून आले। आजूबाजूला मदतीची तिनं विचारणा केली पण मदत वेळेवर त्या ठिकाणी रात्रीची वेळ असल्यामुळे तिला भेटली नाही। तात्काळ त्या ठिकाणी आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर महिलेला व तिच्या नातेवाईकांना गाडीमध्ये बसवून डॉक्टर भोंडे साहेब यांच्या कमल हॉस्पिटलमध्ये तात्काळ या ठिकाणी आणून भरती केलेला आहे आणि या ठिकाणी डॉक्टर भोंडे साहेब यांच्या देखरेखीसाठी सदर महिलेवर उपचार चालू आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी,